राज्यातल्या सरकारी रुग्णालयांमध्ये सेफ्ट्रायझोक्सोन या औषधाचा वापर आता बंद करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि अंबरनाथच्या छाया हॉस्पिटलमध्ये रुग्णांना अँटीबायोटिक्सची रिॲक्शन झाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. सेफ्ट्रायझोक्सोन हे अँटीबायोटिक सलाईनद्वारे दिल्यानं छाया रुग्णालयात रुग्णांना रिॲक्शन झाली होती आणि त्यात मोठा गोंधळ उडाला. रिॲक्शन झालेल्या 11 रुग्णांपैकी 5 जणांची प्रकृती ही गंभीर आहे आणि या प्रकरणात हलगर्जीपणाचा आढळल्यास कारवाई करणार असल्याचं नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी सांगितलं. सगळे पेशंट स्टेबल आहेत, त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही आहे. आम्ही हीच गोष्ट फूड अँड ड्रगला सुद्धा कळवली. फूड अँड ड्रगचे ऑफिसर ठाण्याचे आलेत, त्यांनी सगळे ते मेडिसिन आणि ते सगळं ज्याच्यात ते डायलंट राहतात सलाईन ते सील केलं, ते घेऊन गेलेत आणि पुढील आदेशापर्यंत सदर इंजेक्शन देण्यात येऊ नये अशा आम्हाला सूचना केल्या.